आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण जे इथे पवित्र पोर्टलवर जे है, दोन हजार बावीसच्या जे टॅब आहे त्यामध्ये एक महत्त्वाची नोटीस शिक्षण आयुक्त कलयाच्या वतीने काल रात्री उशिरा अपलोड करण्यात आली होती यामध्ये जर तुम्हाला ते बघायचे असेल तर इथे तुम्हाला ॲप्लिकेंट्समध्ये जायचं आहे म्हणजे उमेदवारांसाठी जे सूचना आहे तर त्याच्यावर गेल्यानंतर आपल्याला इथे दोन नोटीस दिसणार आहेत एक यामध्ये जे तीस तारखेला पब्लिश करण्यात आली होती जे की प्रेस नोट होती म्हणजे शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहेत आणि मागच्या काळामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडलेल्या त्या संदर्भातली यामध्ये माहिती दिली होती त्यानंतर काल रात्री उशिरा एकतीस जानेवारीला जी आहे नवीन एक सूचना पवित्र पोर्टलवर देण्यात आली होती ते इथे आपण डाउनलोड करून पाहू शकता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक पदभरती संदर्भात जे सध्याची घडीला जे कारवाई करण्यात येत आहे त्याची ते माहिती त्यांनी काल एकतीस एक, एक दोन हजार चोवीस तारखेला शिक्षण आयुक्त आयुक्तालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्र म्हणून देण्यात आलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक पदभरतीसाठी बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे संस्थांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्वांना जे आहे आरक्षण विषयक माहिती जे आहे नोंद करून जाहिराती फायनल करण्याचे त्यामध्ये डेट देण्यात आली होती परंतु काहींचे जे काम राहिले होते म्हणून त्यांच्यासाठी जे नोंदणी झालेले संस्थांना चोवीसपर्यंत म्हणजे चोवीस जनवारीपर्यंत जे अंतिम मुदत देण्यात आली होती त्यानंतर मित्रांनो ही प्रक्रिया जे संपुष्टात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो जे शिक्षण आयुक्त आयुक्तालयाच्या वतीने चोवीस तारखेला ही सुविधा बंद केल्यानंतर सांगण्यात आलं होतं की आम्ही जे आहे एकोणतीस तारखेपासून सर्व जाहिराती पवित्र पोर्टलवर उमेदवारांना उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध करीन देणार आहोत म्हणजेच एकोणतीस तारखेची त्यांनी डेडलाईन दिली दे होती परंतु यामध्ये नवीन असा प्रकार झाला होता की शिक्षण आयुक्तांना जे आहे वरून म्हणजेच मंत्रालयावरून जे शासनाने एक पत्र दिलं पंचवीस एक दोन हजार चोवीसचा त्यामध्ये जिल्हा परिषदेचे सेमी इंग्रजीसाठी आवश्यक असलेली जे पदे ते भरण्यासंदर्भात तेरा दहा दोन हजार तेवीसचं जे जी आर आहे त्यानुसार साधारण व्यक्तीचे रिक्त पदे जे राखून ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे सदरचा बदल करण्यासाठी म्हणजेच सर्व जिल्हा परिषदांना पुन्हा जे आहे तीस तारखेपर्यंतची म्हणजेच मित्रांनो तीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना कारवाई करण्याची सूचना सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या यांना मान्य आयुक्त साहेबांनी अठ्ठावीस तारखेच्या पत्रानुसार दिल्या होत्या तुम्हाला स्क्रीनवर जे पत्र दिसत आहे ते महाराष्ट्र शासनाचे शिक्षण खात्याच्या वतीने म्हणजेच मंत्रालयाच्या वतीने जे आहेत इथे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य शिक्षण आयुक्त साहेब यांना देण्यात आला होता आणि त्यामध्ये त्यांनी विषय नमूद केलेला आहे की इंग्रजी अध्यापनासाठी व अनुषंगिक भाषा विकसनाचे दृष्टीने पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त अर्हते संदर्भात आहे आणि या किता मान्य शिक्षण आयुक्त साहेबांनी तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्र जे हे मंत्रालयास पाठवला होता त्याला अनुसरून त्यांनी इथे उत्तर दिलेला होता पंचवीस तारखेला आणि पंचवीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेला मान्य आयुक्त साहेबांनी सर्व सीओ हो यांना जे हा पत्र च्या माध्यमातून तीस जानेवारी पर्यंत जे हे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार तेराचा चा जे धीआर आहे तर त्याला अनुसरून सी ओ जे आहेत जिल्हा परिषदेचे यांनी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत म्हणजेच मित्रांनो सेमी इंग्रजी शाळांना जे शिक्षक ते देणार होते त्यामध्ये कोणताही बदल त्यांनी केलेला नाही परंतु यामध्ये जे हे आता आ, सेमी इंग्रजी शाळांकरिता पवित्र पोर्टलवर जे मागणी त्यांनी नोंदवली होती शाळांनी तर त्यामध्ये शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे म्हणजेच डी एड बी एड जे धारक आहेत त्यांच्या डी एडमधून जे शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे अशी त्यांची यामध्ये ऑर्डर आयुक्तांना देण्यात आली होती परंतु शिक्षण सेवकांचे नियुक्तीनंतर जे आहे शिक्षणसेवक कालावधीमध्ये जे कौशल्य चाचणी घेण्याची जे शासनाची आता ठरवलेलं आहे शासनाने तर तो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधिनिस्थ असणारी एक संस्था आहे स संभाजीनगरची तर ते प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहे त्यांच्यामार्फत इंग्रजी भाषेची जे कौशल्य वगैरे असतील तर ते तपासण्यासाठी कौशल्य चाचणी आणि गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षणसेवक यांचे जे कौशल्य ज्ञान असमान कारक जर असेल तर त्यांची जे सेवा समाप्त करण्याचे इथे स्पष्ट सूचना टाकण्याची अट जे आहे सदर आदेशामध्ये नमूद करण्यासंदर्भात संबंधितांना सूचित करण्यात यावे असे त्यामध्ये त्यांनी शिक्षण आयुक्ताला ऑर्डर देताना सांगितले आहे त्यानंतर आता त्यांचं म्हणणं आहे की तेरा दहा दोन हजार तेवीसचं जे जी आर आहे तर त्याला अनुसरून जे आहे तुम्ही जे साधन व्यक्तीचे जे पद भरणार होते तर त्याला आता तुम्ही जे हे तूर्त राखून ठेवण्यास जे हे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो साधन व्यक्तीचे जे पद होते ते सध्याचे घडीला बाजूला ठेवण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना देण्यात आले होते त्यानंतर एक समितीची स्थापना करण्यात यावी एस सी आर टी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे तो त्याचा फायनल जे अहवाल असणार आहे ते देणार आहे त्यानंतरच जे सदर व्य जे साधन व्यक्ती आहे त्याचे पद भरण्याचा निर्णय शासन घेणार आहेत आणि तो अहवाल जे शासनाचे शिफारिसी सहा सादर करायचा आहे त्यानंतर शासनाच्या वतीने एक नवीन जी आर देखील शुद्धीपत्रक काढलं जाऊ शकते त्यामध्ये काय बदल करायचा आहे तेरा दहाच्या जी आरमध्ये तर तो बदल करून शासन जे आहे तेव्हा सांगेल त्यानंतरच जे हे साधन व्यक्तीचे पद भरता येणार आहे तर अशा प्रकारचे कक्षाधिकारी शिक्षण खात्याचे यांनी पत्राने पंचवीस तारखेला आयुक्त साहेबांना ऑर्डर दिला होता त्यानंतर मित्रांनो ही जी म्हणजे जिल्हा परिषदांना त्यांचे साधन व्यक्तीचे जे पद आहे तर ते राखून ठेवण्यासाठी किंवा ते जागा फ्रीज करण्यासाठी तीस जानेवारीची अंतिम मुदत त्यांना देण्यात आली होती आणि माने आयुक्त साहेबांनी त्या दिवशी देखील सी घेतली होती एकोणतीस तारखेला तीस तारीख त्यांना फायनलची दिली होती त्यानंतर काल पुन्हा एक नवीन सी झालेली आहे तर त्यामध्ये जे निर्णय झालेला आहे त्यामध्ये आयुक्त साहेबांनी ते स्क्रीनवर आपल्याला जे पत्रामध्ये दिसत आहे की वरील जे हे दोन्ही प्रकारच्या म्हणजेच मित्रांनो यामध्ये जे खाजगी शैक्षणिक संस्था आहे तर त्यांना चोवीसपर्यंत जे मुदत दिली होती आणि बावीसपर्यंत ज्यांनी नोंदणी केली होती अशा काही संस्थांच्या जाहिरातीमध्ये बारीक तुरुट्या होत्या किंवा काहींचे अप्रुव्हल बाकी होते तर अशा प्रकारचे खाजगी शैक्षणिक संस्था यांच्याकरिता देखील एक मुद्दा त्यांनी दिली आहे आणि जे जिल्हा परिषद आहे तर त्यांना जे सीमी इंग्रजीसाठी पदे देण्यात येतील मात्र साधारण व्यक्तीचे पद फीस करण्यासाठी देखील मुद्दत फीस दिली होती परंतु दोन्ही प्रकारची जी जाहिराती पूर्ण करण्यासाठी आज एकतीस म्हणजेच मित्रांनो हे कालचं पत्र होता एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन त्याचा आढावा घेतला त्यामध्ये काम कुठपर्यंत आला याचा त्यांनी आढावा घेऊन त्यातील मुलाखती सहा पदभरतीच्या म्हणजेच मित्रांनो मुलाखती सहा म्हणजे विथ इंटरव्ह्यूचे जे, जे जागा असणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या त्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दुरुस्त्या होत्या त्या देखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या म्हणजेच आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जाहिरातीमध्ये जे जाहिरात तर त्यामध्ये काही दुरुस्त्या होत्या किंवा काहींचे अप्रुव्हल बाकी होते किंवा काही मायनर मिस्टेक होते तर ते पूर्ण करण्याचे सूचना आयुक्त साहेबांनी कालच्या एकतीस तारखेच्या वी मध्ये सर्व संस्थांना दिलेल्या आहेत व जाहिराती जाहिरातीची जे आहे त्यांच्या स्तरावरील कारवाई म्हणजेच त्यांना जे आहे हे सर्व दुरुस्ती वगैरे करून एप्रुव्हल वगैरे घेऊन त्याची कारवाई करण्यासाठी उद्याची दिनांक म्हणजेच मित्रांनो दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याचे मान्य साहेबांनी काल सीच्या माध्यमातून फायनल डेडलाईन त्यांना दिलेली आहे की दोन तारखेपर्यंत जे आहे तुम्ही त्यांचे सर्व काम पूर्ण करून घ्या तुमच्या स्तरावरचे आता शंका समाधान इथे त्यांनी सांगितलेलं आहे की प्रकारे त्यांनी अजून इथे दोन लाईन्समध्ये माहिती दिलेली आहे की सेमी इंग्रजीसाठी डीएड इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहेत म्हणजे सेमी इंग्रजीचे जे, जे शाळा आहेत तर त्यांच्याकरिता डीएड इंग्रजी माध्यमातून झालेला असावा अशी तरतूद आहे त्याचप्रमाणे इतर सहावी ते आठवी म्हणजे याला आपण पदवीधर शिक्षक देखील म्हणतो तर या गटातील पदांसाठी व्यावसायिक अर्हता डीएड सहा बी एड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र असणार आहेत म्हणजेच मित्रांनो डी सोबत ग्रॅज्युएशन किंवा बी एड जे असते आपलं तर ते देखील इथे पात्र असणार आहे सहा ते आठ करीता तर अशा त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे शेवटच्या लाईनमध्ये त्यांनी इथे डेडलाईन दिलेली आहे किंवा जाहिराती कधीपर्यंत येतील त्याबाबत सांगितलेलं आहे जाहिराती अंतिम करण्याची कारवाई या आठवड्याचे शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे म्हणजेच मित्रांनो उद्याचं जे आठवड्याचं शेवटचा दिवस आहे म्हणजे शुक्रवारचा दोन फेब्रुवारीचा तर त्यापर्यंत जे आहे कारवाई होणे अपेक्षित आहे जाहिरातीची सर्व त्यानंतर सर्व जे आहेत अंतिम झालेले जाहिराती मुलाखती शिवाय पदभरती व मुलाखती सहा पदभरती म्हणजेच मित्रांनो तुम्हाला दोन टॅब जे इथे दिसतील पवित्र पोर्टलवर त्यामध्ये एक विथ इंटरव्ह्यूचा असेल दुसरा टॅब जे असणार आहे ते विदाउट इंटरव्ह्यूचा असेल यामध्ये विदाऊटमध्ये जिल्हा परिषद ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व संस्था म्हणू शकतो ते येतील आणि ज्या संस्थांनी विदाउट इंटरव्ह्यूचा जे ऑप्शन निवडलं असेल असे खासगी संस्था देखील विदाऊटमध्ये येतील बाकीचे ज्यांनी मुलाखतीचं ऑप्शन चूज केलेलं असेल ते सर्व मित्रांनो विथ इंटरव्ह्यू मध्ये येणार आहे असे प्रकारचे दोन टाइमच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे इथे जाहिराती सर्व त्यानंतर लवकरच जे हे पाहायला मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो उद्यापर्यंत यांचं काम होणे अपेक्षित आहे त्यानंतर एकतर शनिवारी किंवा येणाऱ्या सोमवारपर्यंत मित्रांनो हे जाहिराती येणे अपेक्षित आहे असं आपण याचा अर्थ काढू शकतो तर मित्रांनो आज दैनिक लोकमत मध्ये जे आहेत पुणे एडिशनमध्ये पवित्र पोर्टलवर जे आहे जे है जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार भरती प्रक्रियेतील गोंधळ संपवणार संपणार केव्हा अशा प्रकारचं जे हे एडिशन मध्ये आज बातमी लावलेली असून यावर जे शिक्षण आयुक्त साहेबांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे राज्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत जे शिक्षक भरती प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने जे पवित्र पोर्टलची जे कारवाई आहे मित्रांनो ते सध्या सुरू आहे हे सर्वांना माहीतच आहे यामध्ये पवित्र पोर्टलवर जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार किती जागांवर भरती होणार अशी विचारणा उमेदवारांकडून सध्या स्थितीला होणार होत आहे म्हणजे मित्रांनो उमेदवार विचारत आहे आणि यामध्ये त्यांनी इतर देखील माहिती दिलेली आहे की दहा टक्के कपात कशी झाली त्यानंतर साधन व्यक्तीचे जे पद आहे ते राखून ठेवण्याचे शासनाने निर्णय दिला यामध्ये त्यांनी सांगितलं राज्यातील दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी टी आय टी दोन हजार बावीस दिली त्यानंतर मित्रांनो पंचावन्न हजार जे जागा आहेत ते भरण्यात ती येतील असे सांगितले होते शिक्षण मंत्रीने म्हणजे दोन टप्प्यामध्ये त्यांनी पन्नास ते पंचावन्न हजार जागांची भरती करू असे सांगितले होते वेळोवेळी अं त्यानंतर तो आकडा पस्तीस हजारांवर खाली आला त्यात डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये दहा टक्के जागा कपात करण्याचा निर्णय घेतला पुन्हा इंग्रजी शिकवण्यास पात्र असलेले व्यक्तीसाठी रिक्त पदे राखून ठेवण्यात आल्यानंतर आता नेमक्या किती पदांवर भरती होईल याबाबत उमेदवारांमध्ये सध्याचे घडीला संभ्रम निर्माण झालेला या आहे यामध्ये मान्य शिक्षण आयुक्त साहेब जे राज्याचे आहेत सूरज मांढरे साहेब यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की इंग्रजी शिकवण्यास पात्र असलेले साधन व्यक्तीची जे जागा आहे त्या व्यक्तींसाठी पदे राखीव ठेवण्यात आलेली असून ती वेगळी भरण्यात येतील म्हणजेच मित्रांनो हे शासनाने त्यांना सांगितलेलं आहे की ते आपण जे आहे नंतर समितीचा अहवाल आल्यानंतर वेगळ्याने भरू त्यानंतर ती पदे जे आहे आता वेगळ्याने त्याची पद भरती नंतर आगामी काळात होणार आहेत पुढील एक ते दोन दिवसात पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ असा होत आहे की उजे उद्याची जे दोन फेब्रुवारीची तारीख सर्व जाहिराती अंतिम करण्यासाठी संस्थांना जिल्हा परिषदांना देण्यात आलेली आहे ते त्यांची कारवाई उद्यापर्यंत पूर्ण करतील त्यानंतर शनिवारी लगेच आपल्याला किंवा सोमवारपर्यंत जास्तीत जास्त जाहिराती पाहायला मिळणार आहेत पुढील एक ते दोन दिवसामध्ये पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती मान्य राज्याचे शिक्षण आयुक्त जे सूरज मारवी साहेब यांनी इथे दिलेली आहे तर मित्रांनो हे जाहिराती विषयक जे अपडेट्स होती ते आपण आज सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती घेतलेली आहे या व्यतिरिक्त आपले काही कमेंट असतील तर नक्कीच आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारू शकता किंवा मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक इथे जे टेलिग्राम चॅनल आहेत आपलं टेलिग्रामवर एक चॅनल आहे रेडियन्स अपडेट म्हणून तिथे जे सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची जे रा जाहिराती दररोज पेपरमध्ये येत आहे ते सर्व तुमच्यासाठी एकाच ठिकाणी जे आपण उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही जे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देखील मिळणार आहेत आपले टेलिग्राम चॅनलची तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या त्यानंतर तुम्हाला जे तिथे सर्व माहिती देण्यात येते आणि सर्व जाहिराती देखील तुम्हाला तिथे डाउनलोड देखील करता येतील तर अशी अपडेट्स होती मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्ही करू शकता